नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आज बनवूया काहीतरी चटपटीत चटकदार आणि कुरकुरीत तर आज बनवत आहोत आपण खारी शंकरपाळी म्हणजे याला मसाला शंकरपाळी देखील तुम्ही म्हणू शकता चवीला इतकी चटकदार की एकदा जिभेला चव लागली तर वारंवार खाण्याची इच्छा नक्की होईल आणि वैशिष्ट्य हे की ही फक्त रव्याचा वापर करून आपण बनवलेली आहे बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण जे शंकरपाळी बनवत आहोत ती फक्त रव्याचा वापर करून बनवणार आहोत त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक तुमच्याकडे जो रवा उपलब्ध असेल त्याचा तुम्ही इथं वापर करू शकता इथं मी एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहे त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे आता रवा मी मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे आणि पाव चमचा मीठ अशा प्रकारे प्रत्येक बॅच आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणजेच दळून घ्यायची आहे तर मंडळी लक्षात घ्या रवा हा थोडा जाळसर असतो याचं आपल्याला पीठ करून घ्यायचा आहे शक्य असेल तेवढं हे बारीक तुम्ही दळा तर मिक्सरमधून दळल्यानंतर तुम्ही तो बघू शकता अशा शुक प्रकारे हे पीठ तयार होतं तर एक किलोच्या प्रमाणात इथं मी शंकरपाळी बनवत आहे त्यासाठी मी प्रत्येक बॅचला मीठ टाकून असं हे दळून घेतलं आपण जरी हे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळलं तरी यामध्ये रव्याचे कण असतातच म्हणजे एकदम पिठासारखं पीठ हे दळलं जात नाही तरी काही हरकत नाही आता पुढे आपण याला थोडं मोहन देऊया तर दोन टेबल स्पून एवढं मी तेल यात टाकलेलं आहे अगदी नॉर्मल तेल आहे गरम केलेलं नाही आता पाच ते दहा मिनटं इथं आपल्याला द्यावे लागतील म्हणजे हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर संपूर्ण पिठाला तेल चोळल्यानंतर अशा प्रकारे थोडा याचा रंग बदलतो तर आता आपण हे भिजवून घेऊया तर इथं तुम्हाला जर ओवा टाकायचा असला तर आधीच ओवा थोडा हातावर क्रश करून टाका आणि मग भिजवा मी इथं ओवा न टाकता भिजवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात आणि आता हे भिजवताना आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे जसं एरवी आपण शंकरपाळी बनवतो आणि भिजवतो त्या पद्धतीने पाणी हे थोडं थोडं करत वापरायचं म्हणजे घट्टसर गोळायचा होतो मी दाखवलेल्या कपाप्रमाणे दोन कप पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आता पिठाला थोडं रेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे रिझल्ट छान येईल कुरकुरीतपणा छान येईल त्यासाठी यावर कापड टाकून घ्यायचा आणि तीस करता आता हे पीठ आपण रेस्ट करायला साईडला ठेवायचं तोपर्यंत चटपटीत मसाला आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक मिक्सर जार मी घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण कश्मीरी लाल मिर्च टाकायची फिकी असते पण रंग येतो त्यासाठी तीन चमचे मी घातलेली आहे आणि शिवाय शंकरपाळी आपली एक किलोच्या प्रमाणात आहे त्यासाठी जास्तच घातलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ घालायचं एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे नंतर चाट मसाला एक चमचा टाकलेला आहे आमचूर पावडर एक चमचा आणि नंतर यामध्ये आपण घालूया हिंग हिंग हा अर्धा चमचा मी टाकलेला आहे बस आता हे सगळे मसाले आपण फिरवून घेऊया म्हणजे एक जीव हे होतील आणि असं चटपटीत मसाला आपला तयार होईल आणि ॲडिशनल तुम्हाला यामध्ये काही चटपटीत मसाले तुमच्याकडे असतील ते देखील तुम्ही यात टाकू शकतात इकडे आपला मसाला तयार झालेला आहे तोपर्यंत तीस मिनटं देखील होतातच आता आपल्याला याचे शंकर पाळे करून घ्यायचे आहेत तर मंडळी थोडं हे पीठ आपण एकजीव करून घेऊ म्हणजे थोडं चोळून घेऊ आणि याचे एक एक गोळा करून लाटून घेऊया तर थोडं पीठ कडक असतं पण कसं आहे जेवढं हे कडक असतं तेवढा कुरकुरीतपणा छान येतो म्हणून थोडी मेहनत इथं आपल्याला करावी लागेलच अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ओट्याचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून यावर मी ती पोळी लाटून घेणार आहे तर मंडळी प्लॅटफॉर्मवर यासाठी की जेवढी शक्य असेल तेवढी आपण मोठी पोळी करू आणि भराभर आपली शंकरपाळी होतील तर इथं पोळी जी आहे ती आपण एरवी पोळी बनवतो रेग्युलर जेवढी पातळ असते तेवढी पातळ लाटा म्हणजे कसं आहे कुरकुरीतपणा छान येईल शिवाय ती छान फुकतील देखील आणि आपण जर जाळ ठेवलं तर मग थोडं ते वाकच होतील कारण आपण तळल्यानंतर त्याला थोडा वाक येतो आता अशा प्रकारे ही याची थिकनेस आहे हे तुम्ही बघू शकताय आता याच्या आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर काप तुमच्या आवडीनुसार सुरुवातीला मी काठ काढून घेतले आणि काप मी चौकोनी आकारात करत आहे तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही करू शकतात तर मंडळी असं पाहिलं तर ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रव्यापासून आपण बनवत आहोत म्हणजे कुरकुरीत पण अगदी छान येतो आणि चव असते अशी ही शंकरपाळे दिवाळीच्या फराळातच नाही तर एरवी वर्षभरात दुपारी काहीतरी खायला आपल्याला लागतंच तर चहा सोबत अशी चटपटीत मसालेदार शंकरपाळी तुम्ही नक्की बनवा मुलांना देखील आवडेल आणि शिवाय घरचं ते घरचं तर अशा प्रकारे मी ही शंकरपाळी कापून घेतली आहे थोडी पातळच आहे तुम्ही जवळून बघू शकताय आता बस आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर तळताना काही गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे फक्त आणि छानपैकी तळल्यानंतर बस आपली शंकरपाळी तयार समजा आता सुरुवातीला जेव्हा आपण हे तेलात टाकतो तेव्हा तेल चांगल्या प्रकारे गरम केल्यावरच हे टाकायचं संपूर्ण शंकरपाळी टाकल्यावर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मंद आजच्यावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि एक बॅच तळायला सुमारे पाच ते सहा मिनटं मला लागले तर अशा प्रकारे असे फुलून येतात थोडा रंग बदलतो आणि जसा हा रंग बदलतो आणि कुरकुरीतपणा तळतानाच आपल्याला जा जाणवतो तर समजून जायचं की ही शंकरपाई छानपैकी तळली गेली आहेत एवढ्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा आणि आता जसं आपण ही पहिली बॅच तळतो तेव्हा यामध्ये थोडा तेलकटपणा असतो बरोबर आता जशी आपण दोन बॅच तळल्यानंतर संपूर्ण शंकरपाळी कलेक्ट करायची आणि त्यावर जसं हा तेलकटपणा असतो तेव्हाच यावर मसाला टाकायचा म्हणजे संपूर्ण शंकरपाळीला मसाला छान कोट होतो आणि प्रत्येक वाईटमध्ये मसालेदार सव येते तर मंडळी अशा काही टिप्स लक्षात घ्या आता मी ही बॅच तळून घेतली आहे आणि आता यावर आपण मसाला टाकूया मसालाच हा मुळात अगदी चटपटीत आहे त्यामुळे शंकरपाळी अप्रतिम लागतीलच लागतील तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्स मात्र करायला विसरू नका की मी शंकरपाळी बनवली आणि अशी छान झाली तर चला मंडळी अशी मस्त ही चटपटीत पहिली बॅच आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण एक किलोची शंकरपाळी बनवायची आहे तर मी एका मोठ्या तजारीमध्ये हे कलेक्ट करते आणि अशी चटपटीत शंकरपाळी बनवते तर मंडळी ही जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आहे झटपट आहे वर्षभरात केव्हाही बनवता येईल अशी आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये दिवाळीच्या फराळामध्ये असं काहीतरी नवीन पदार्थ बनवा आणि जसं ही चटपटीत दिसतच आहे तर ही किती कुरकुरीत आहे हे देखील तुम्ही ऐकून घ्या आवाज आलं तर कळतंच आहे पण असा फोडल्यानंतर तुम्ही बघू शकता समस्या टम्म झालेला आहे आणि फोडल्यानंतर कुरकुरी त्याचा आवाज येतो तर मंडळी अशा छान रेसिपीसाठी लाईक बनतो लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी आर कुकिंग मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा आता ही एक किलोची शंकरपाळी तयार झाली आहे लागलीच बनवल्यानंतर थोडी थंड थो झाल्यावर थो 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 डब्यात पॅक बंद करायची म्हणजे कुरकुरीतपणा कायम राहील तर चला भेटूया अशा पुढच्या छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर